वाराणसीतल्या एका प्रार्थना स्थळावरून गेली 31 वर्ष आधी स्थानिक कोर्ट आणि मग अलाहाबाद कोर्टात लढा सुरू आहे. हे प्रार्थना स्थळ 350 वर्षांहून जास्त जुनं आहे. तुम्हा चाणाक्ष लोकांच्या एव्हाना हे लक्षात आलं असेल की मी ज्ञानवापी मशिदीबद्दल बोलतीये. मशिदीच्या जागी आधी शिवलिंग होतं का आणि ते पाडूनच इथं मशीद उभी राहिली आहे का असा हा वाद आहे जो सध्या न्यायप्रविष्ट आहे. पण न्यायालय ज्या एका कायद्याच्या आधारानं हा निवाडा करणार आहे तो प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट किंवा प्रार्थना स्थळांचा कायदा नेमका काय आहे हे आज सोपी गोष्टमध्ये आपण समजून घेणार आहोत. ज्ञानवापी मशिदीचा सगळा वाद, त्यावर कोर्टात आत्तापर्यंत झालेली सुनावणी आणि इतिहासकार तसंच संशोधकांची त्यावरची मतं यापूर्वी सिद्धनाथनं तुम्हाला सोपी गोष्ट क्रमांक 594 सांगितलेली आहे. देशातल्या अशाच प्रकारच्या वादांमुळे तेव्हाच्या नरसिंहराव सरकारनं 1991 प्रार्थना स्थळांचा कायदा त्यातल्या विशेष तरतुदींसह आणण्याचा निर्णय घेतला होता. पण हा कायदा नेमकं काय सांगतो? देशातील कुठल्याही प्रार्थना स्थळाची धार्मिक ओळख देशाचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी जी होती तीच कायम ठेवण्यात यावी. कुठल्याही प्रार्थना स्थळाचं रूपांतरण किंवा धर्मांतर करण्यास मनाई आहे. हा कायदा 11 जुलै 1991 अस्तित्वात आला आणि मूळ कायद्याबरोबरच यातली 3 कलमं ही नेहमी चर्चेत किंवा वादात असतात. सेक्शन 4(1) असं सांगतं की कुठल्याही प्रार्थना स्थळाची ओळख जी 15 ऑगस्ट 1947 रोजी होती तीच कायम राखण्यात यावी. पुढे जाऊन यातलं पुढचं कलम असं सुचवतं की एखाद्या प्रार्थना स्थळाच्या रूपांतरणाविषयीचा कुठलाही वाद, खटला, प्रकरण हे न्यायालय, लवाद किंवा कुठल्याही सरकारी प्राधिकरणासमोर प्रलंबित असेल तर ते मिटवण्यात यावं आणि कुठलाही नवीन खटला दाखल करून घेतला जाऊ नये. देशात धार्मिक सलोखा राहावा आणि 2 समाजांमध्ये तेढ पसरून जातीय दंगली होऊ नयेत म्हणून हा कायदा अस्तित्वात आला आणि तो तयार झाला तेव्हाची परिस्थिती समजून घेतली तर कायद्याची गरज आपल्याला समजू शकेल. '90 राम जन्मभूमी वाद विकोपाला गेला होता. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान रथयात्रा मोहिमेवर होते. रथयात्रेदरम्यान अडवाणींच्या रोज 5 ते 6 सभाही होत होत्या. सभेदरम्यान हिंसाचार आणि काही ठिकाणी जातीय दंगलींची भीती निर्माण झाल्यावर ही रथयात्रा रोखण्यासाठी 28 ऑक्टोबर 1990 बिहारच्या लालूप्रसाद यादव सरकारनं अडवाणींना अटक केली. तर त्याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यादव सरकारनं 1.5 लाखांच्या वर कारसेवकांना अटक केली आणि यावेळी झालेल्या गोळीबारामध्ये एका कारसेवकाचा मृत्यूही झाला होता. आणि या 2 घटनांनंतर परिस्थिती चिघळली आणि फक्त उत्तर भारतातच नाही तर संपूर्ण भारतात जातीय दंगली उसळण्याची भीती निर्माण झाली. आणि या अनुभवानंतर नरसिंहराव सरकारनं प्रार्थना स्थळांवरून नवा वाद निर्माण होऊ नये किंवा दंगली उसळू नयेत यासाठी या कायद्याचा मसुदा तयार केला आणि पुढे 13 सप्टेंबर 1991 तेव्हाचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी तो संसदेत मांडला. महत्त्वाचं म्हणजे या कायद्यातून राम जन्मभूमीचा मुद्दा पूर्णपणे वगळण्यात आला होता कारण तो तेव्हाच न्यायप्रविष्ट होता. इतर कुठल्याही प्रार्थना स्थळाच्या बाबतीत मात्र हा कायदा लागू होतो. आणि या कायद्याची गरज आणि बदलत्या परिस्थितीत त्याचा नेमका अर्थ समजून घेऊया रामदत्त त्रिपाठी यांच्याकडून. हिंदू संघटनांनी त्या काळात 3000 पेक्षा जास्त मशिदींवर पूर्वी तिथं मंदिरं असल्याचा दावा केला होता. त्याशिवाय राम जन्मभूमी, कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वेश्वर मंदिराचा वादही होताच. या सगळ्यामुळे तेव्हाची परिस्थिती स्फोटक होती आणि संभाव्य जातीय दंगली टाळण्यासाठी तातडीने प्रार्थना स्थळांचा कायदा तेव्हाच्या सरकारने आणला. आत्ताच्या काळातही हा कायदा महत्त्वाचा आहे. भारतीय इतिहास हा मुघल, शक, हूण अशा आक्रमणांनी भरलेला आहे आणि मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारतातल्या मंदिरांची नासधूस करून त्या जागी मशिदी बांधल्याचा आरोप इतिहास काळापासून होत आलाय. खास करून उत्तरेत अशा प्रार्थना स्थळांचा वाद नियमितपणे डोकं वर काढत असतो. उत्तर प्रदेशमधल्या अशा आणखी 3 मशिदींचा वाद हा सध्या न्यायालयात आहे आणि याच कायद्याचा आधार त्या सुनावणी दरम्यानही घेतला जाणार आहे. आत्ताही ज्ञानवापी मशिदीच्या बाबतीत हिंदू संघटनांचा दावा आहे की पुरातत्व विभागाकडून मशिदीची पाहणी करण्यात यावी, व्हिडिओग्राफी करण्यात यावी आणि सत्य समोर आणावं.
तर मुस्लिम संघटनांनी अशी कुठलीही पाहणी प्रार्थनास्थळांच्या कायद्याचा भंग करणारी असेल असं म्हटलंय. आता हा कायदा काळानुरूप गरजेचा उरलाय का यावरही कोर्टात याचिका प्रलंबित आहेत. तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अपडेटेड बातम्यांसाठी BBC मराठीची वेबसाईट नक्की बुकमार्क करा.